नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानाचे महत्त्वाचे पंधरा महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमच्या महाराष्ट्रातील पोलीस भरती आणि महाराष्ट्रातील सर्व परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे राहणार आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे चला तर मित्रांनो प्रश्नांना सुरुवात करूया ॲनोटॉमी म्हणजे काय तर उत्तर आहे सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास म्हणजे अॅनोटॉमी होय पुढचा प्रश्न आहे भारतीय अनुयुगाचे जनक कोण आहे तर डॉक्टर होमी भाबा हे भारतीय अनुयुगाचे जनक आहेत पुढचा प्रश्न आहे अल्झायमर हा कोणत्या अवयवसंबंधी विकार आहे तर मेंदूच्या अवयवसंबंधी विकार आहे पुढचा प्रश्न आहे माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती असते तर आठ टक्के असते पुढचा प्रश्न आहे ज्या तापमानात हवा बाष्पाचे संतृप्त होते त्या तापमानात टिंबटिंब म्हणतात तर दवबिंदू असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूंचे कोणते मिश्रण वापरतात तर जर्मन सिल्वर वापरतात पुढचा प्रश्न आहे गिगाबाईट म्हणजे काय तर एक हजार चोवीस एम बी म्हणजे गिगाबाईट होय पुढचा प्रश्न आहे रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात तर शंकू पेशी उपयुक्त ठरतात पुढचा प्रश्न आहे विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यासाठी तो काही वेळ फिरत राहतो त्यास टिंबटिंब जडत्व म्हणतात तर गतीचे जडत्व असे म्हणतात UH या ठिकाणी पु या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे कच्ची फळे टिकवण्यासाठी टिंबटिंब हा गॅस वापरतात तर इथिलियन हा गॅस वापरतात पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन साजरा केला जातो तर सी व्ही रमन यांच्या जन्मदिनी विज्ञान दिन साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो तर स्वादपिंडाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो पुढचा प्रश्न आहे माणसाच्या मांडीच्या हाडास टिंबटिंब अशी संज्ञा आहे तर फिमर अशी संज्ञा आहे किंवा म्हणतात मित्रांनो प्रश्न कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि वायबीडी अकॅडमीला या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा महाराष्ट्रातील सर्व परीक्षांच्या तयारीसाठी चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये